ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी. संजय राऊत अब्रू नुकसानी प्रकरणी नितेश राणे यांच्या विरोधामध्ये वॉरंट काढण्यात आलंय माझगाव कोर्टाकडून. हे वॉरंट काढण्यात आलेलं आहे. या समन्सला नितेश राणे गैरहजर राहिले. माझगाव कोर्टाकडून नितेश राणेच्या विरोधामध्ये जामीन पात्र वॉरंट काढण्यात आलंय. नितेश राणे यांना कोर्टामध्ये उपस्थित राहून जामीन घ्यावा लागणार आहे. तर माझगाव कोर्टाकडून नितेश राणेंना अवेलेबल वॉरंट काढण्यात आलेला आहे. अधिक माहिती आपण घेऊयात आमच्या प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांच्याकडून. अक्षय, काय माहिती? बघितलं तर संजय राऊत अब्रू नुकसान प्रकरणी आज नितेश राणे यांना कोर्टाने समन्स बजावलं होतं. मात्र नितेश राणे हे गैरहजर राहिल्यामुळे आता कोर्टाकडनं नितेश राणे यांच्या कणकवलीच्या पत्त्यावरती एक वॉरंट जारी करण्यात आलेला आहे. जामीनपात्र हे वॉरंट जरी असलं तरी 15 डिसेंबर पूर्वी नितेश राणे यांना न्यायालयासमोर हजर राहावं लागेल आणि जामीन घ्यावा लागेल. आपण 7 मे रोजी नितेश राणे यांनी एक वक्तव्य केलं होतं की येत्या 12 जून पर्यंत संजय राऊत हे राष्ट्रवादीमध्ये सहभागी झालेले किंवा त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश झालेला दिसेल. आणि या विरोधात संजय राऊत यांनी अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता माझगाव कोर्टामध्ये. माझगाव कोर्टाने समन्स देखील नितेश राणे यांना पाठवलं होतं. मात्र नितेश राणे यांच्या म्हणण्यानुसार मला समन्स मिळालंच नाही, नाहीतर वकिलामार्फत मी माझं म्हणणं मांडलं असतं. मात्र असं असलं तरी आज या सगळ्यावरती कोर्टात सुनावणी पार पडली. जे वकील होते मंगेश पिंगळे यांच्या माध्यमातून कोर्टासमोर नितेश राणे यांच्या बाबतचा वॉरंट काढावा अशी विनंती आणि मागणी करण्यात आली. आणि ही मागणी ग्राह्य धरत कोर्टानं माझगाव कोर्टानं नितेश राणे यांच्या विरोधात आता वॉरंट जारी केलेला आहे आणि नितेश राणे यांना जामीन घ्यावा लागणार आहे. धन्यवाद अक्षय एकूणच माहितीबद्दल. तर माझगाव कोर्टाकडून नितेश राणेंना जामीन पात्र वॉरंट काढण्यात आले. आणखी एक महत्वाची बातमी आहे ती आपण पाहूया.